गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाकरिता केंद्र शासनाने 535 कोटी 16 लाख रुपये निधी उपलब्ध करण्याची मागणी महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन चर्चा केली. गडचिरोली जिल्हा हा महाराष्ट्रातील आदिवासी बहुल नक्षलग्रस्त मागास जिल्हा असून 34% लोकसंख्या आदिवासी आहे. मानव विकास निर्देशांकात सुद्धा हा जिल्हा मागे आहे. जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न कमी असून ते वाढवण्याची व रोजगाराच्या संधी उपलब्ध करत मानव विकास निर्देशांक वाढवण्याची आवश्यकता आहे. या दृष्टीने जिल्ह्यात रस्ते व पुलाच्या बांधकामाकरिता 200 कोटी, मोबाईल व इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी 45 कोटी 43 लाख, सिंचन व्यवस्थेसाठी 36 कोटी, पोलीस यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी 10 कोटी 14 लाख, गोंडवाना विद्यापीठासाठी 240 कोटी निधी, याप्रमाणे 535 कोटी 16 लाख रुपयाचा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. गणेश शिंगाडे, जे विदर्भ न्यूज, आष्टी.